नमस्कार, आपल्या S24 मराठी या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या नेतृत्व, दातृत्व आणि मातृत्व अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिचित व्यक्तींचा परिचय आणि त्यांची असणारी कार्यप्रणाली आपण आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मुलाखतीच्याद्वारे आज तागायत तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आजसुद्धा आपण अशाच प्रकारच्या काही संघटनेचा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ती संघटना आपली नावारूपाला आलेली आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्यांनी आहे, तालुकांनी आहे, त्या ठिकाणी त्या संघटनेनं आपलं कामकाज त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या संघटनेचं नाव आहे महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटना. म्हणजे खरेदी आणि विक्री या दोन्ही शब्दाचा न्याय ही संघटनेनं आपलं नाव त्या ठिकाणी मात्र कार्यरत केलेलं आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, या संघटनेचे कर्ते आहेत. या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदी आणि विक्री या वाहन चालकाच्या दृष्टिकोनातनं या संघटनेच्या वतीने एक महत्त्वाचं नेतृत्व त्या ठिकाणी या सर्वांना एक हक्काचं व्यासपीठ मिळून दिलेलं आहे. असे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय अशोक जोशी साहेब आज आपल्या स्टुडिओमध्ये राहुरी कारखाना या ठिकाणी त्यांचं मूळ गाव ते आहेत अहमदनगर जिल्हा. या अशा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका आणि साहजिकच राहुरी कारखाना या ठिकाणी ते आपली निवासाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. असे सन्माननीय जोशी साहेब, सन्माननीय अशोकजी जोशी साहेब आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे. आपण त्यांच्याशी त्यांच्या या संघटनेच्या संदर्भात इतिवृत्तात आणि व्यवस्थितरित्या आधी माहिती आपण त्या संघटनेच्या माहितीत घेणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार साहेब. खरं तर आपल्या या चॅनलच्या आपल्या या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण अनेक संघटनेची माहिती या ठिकाणावरनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवलेली आहे. परंतु आपली जी संघटना आहे ही जरा थोडीशा वेगळ्या स्वरूपाची या ठिकाणी आहे की महाराष्ट्र राज्य खरेदी विक्री म्हणजे खरेदी वाहन खरेदी व विक्री अशी आपली एक संघटना आहे. बरोबर बरोबर. साहजिकच साहेब, खरं तर मी तुमचा परिचय या ठिकाणी करून दिला आहे, परंतु आमच्या सर्व प्रेक्षकांना तुमच्या मुखातून जरा तुमचा परिचय मात्र आम्हाला घ्यायला आवडेल. ओके. महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटना ही अधिकृत रजिस्ट्रेशन केलेली आहे आणि त्या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष अशोक जोशी म्हणून मी आहे. बरोबर सर. तर संघटना ही आपल्याला का करावीशी वाटली, सर्वप्रथम आपला जो प्रश्न आहे, जे आमचे डीलर आणि एजंट जे आहेत यांना कुठल्याही प्रकारे सरकार दरबारे न्याय मिळत नव्हता, त्या दृष्टिकोनातून हे असंघटित कामगारमध्ये मोडत असल्यामुळे एक डोक्यात कल्पना आली की आपण कोणाला तरी आपलं जर संबंधित मित्र घेऊन आपण ही संघटना स्थापन करावी. बरोबर. त्यानिमित्ताने मला ज्यांनी प्रोत्साहन केले आहे ते माझ्या संघटनेचे उपाध्यक्ष साहेब संतोष शेठ कोठारी, खजिनदार साहेब तुकारामजी टाक, अमीनजी शेख सचिव आणि कार्याध्यक्ष साहेब अबुनाना, हे सर्वांनी आम्ही मिळून एक टीम उभा केली आणि या टीम उभा करत असताना ज्या ज्या अडचणीमधून दूर केल्या आणि ही एक संघटना नावरूपी येऊन आज संघटना पूर्ण महाराष्ट्रभर तिचं वारे पसरलेले आहे. बरोबर साहेब. मला खरं आम्हाला जरा थोडंसं अजून एक आवडेल की संघटना का स्थापन करावी लागली, तुम्ही या संदर्भात आम्हाला माहिती दिली, परंतु सगळ्यात महत्त्वाचं या संघटनेविषयी अजून काही माहिती मात्र तुमच्याकडे असेल ना? हो, निश्चितच. ज्या आमच्या डीलर आणि एजंटला ज्या सरकार दरबारी RTO ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, त्या ठिकाणी वारंवार जाऊनही आमची कामं होत नव्हती. बरोबर. ज्यावेळेस संघटना ही अधिकृत रजिस्ट्रेशन केली असल्यामुळे आमचे ज्या ज्या ठिकाणी अडीअडचणी आमच्या प्रत्येक महाराष्ट्रभर डीलर आणि एजंटला आलेल्या आहेत, त्या ठिकाणी निवेदनं देऊन मोर्चे नेऊन आमच्या संघटनेने अधिकृत संघटना असल्यामुळे आमच्या मोर्चेच्या आणि निवेदनाचा विचार करून आमच्या ज्या ज्या अडचणी आलेल्या आहेत डीलर आणि एजंटला, त्या निश्चितच सुटलेल्या आहेत, त्यामुळं ही संघटना नवीन ओपन केल्याचा मला एक अभिमान आहे. बरोबर साहेब. तुम्ही सांगितलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नक्कीच तुमच्या संघटना आज ताकद काम करताय, मग अशा कुठल्या जिल्ह्यांनी आहे तुमच्या काही संघटना आहेत का, तालुकांनी आहे? हो, सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी. बरोबर. या ठिकाणी जवळजवळ आमचे पूर्ण महाराष्ट्रभर मेळावे घेण्याचा प्रयत्न चालू होता. बरोबर. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे लॉकडाऊनच्या अगोदर सातारा, सांगली, सोलापूर, इचलकरंजी या ठिकाणी मेळावे घेऊन त्या ठिकाणी आमच्या अधिकृत संघटनेचे सभासद झालेले आहेत.
इथून पुढेही आता लॉकडाऊन हे कमी झाल्यानंतर आमचा पूर्ण महाराष्ट्रभर दौरा असून मेळावा घेण्याचा निश्चित प्रयत्न राहील. नक्कीच. म्हणजे कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता, लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता आणि सर्व प्रशासनाचे नियम लक्षात घेता, मात्र तुम्ही आज या ठिकाणी संघटनेचं काम मेळाव्याचं थांबवलेलं आहे. परंतु ज्यावेळेस प्रशासनाची परवानगी असेल, कोरोनाचा जरा थोडासा प्रादुर्भाव कमी झालेला असेल, त्यावेळेस आपली जिल्हानिहाय तालुक्या नक्कीच संघटना मेळावे घेण्याच्या प्रयत्नात आहे. हो, 100%. ज्यावेळेस लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर आमचे दौरे करून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तालुकावाई पदाधिकारी नेमणूक करायचे आमचे ठरवले आहे आणि ते आम्ही निश्चित करणार आहे. बरोबर साहेब, ज्यावेळेस तुम्ही सांगितलंय की जिल्हानिहाय तुमचं कामकाज चाललंय, मग या तुमच्या संघटना जी आहेत की महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटना, या संघटनेची काही थीम आहे का, या संघटनेचं काही ब्रीदवाक्य आहे का, त्या ब्रीदवाक्याप्रमाणे आज तुमचं त्या ठिकाणी घोडदौड चालू आहे? हो, निश्चितच. हा, संघटनेने जवळजवळ 80% व्यवसाय करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. बरोबर. राहिलेलं 20% जे काम आहे जनसेवा करायचं आहे. त्या जनसेवेमध्ये महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेने कोरोनाच्या पिरियडमध्ये जे आमचे एजंट लोक जे अडीअडचणीमध्ये होते, ज्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता, त्यामध्ये आमच्या डीलर आणि डीलर लोकांना किंवा एजंट लोकांना जे गरीब होते त्यांना 1 महिन्याचं रेशन कमीत कमी 100 ते 150 लोकांना या संघटनेमार्फत अनुदानात दिलेले आहे. बरोबर. म्हणजे या संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत, गोरगरिबांच्या ताटापर्यंत तुमची संघटना मात्र पोहोचलेली आहे. बरोबर. साजिकस साहेब, मला त्याच जरा प्रश्न त्याला छेडायचा आहे की आपण काही सामाजिक कार्याचा वसा अजून काही घेतलाय का? हो. या कोरोनाच्या महामारीमुळे अन्न धान्य हे सगळ्यांना भरपूर प्रमाणात मिळालेलं आहे. हा, परंतु ज्या ज्या ठिकाणी काही हॉस्पिटलमध्ये भेट देण्याचा मला प्रयत्न केला, बरोबर, त्या ठिकाणी रक्त पुरवठा कमी पडला. हा, म्हणून संघटनेला 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्या वर्धापना दिनानिमित्त आमच्या सर्व जे VIP ग्रुपमध्ये किंवा आमचे जे टीम आहे त्या टीमनी मीटिंग घेऊन असं ठरवलं की आपण रक्तदान केलं पाहिजे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि जे आज आपण जे दान करणार आहोत ते कोणाचा तरी आपल्या संघटनेमुळे जीवदान मिळाले, हीच खरी जनसेवा, ही ईश्वर सेवा केली, हे संघटनेचं ब्रीदवाक्य आहे. जनसेवा आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा, नक्कीच तुमच्या संघटनेच्या माध्यमातून काम चाललंय. म्हणजे साजिकच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही काही हॉस्पिटलला त्या ठिकाणी भेट दिली, डॉक्टरांशी चर्चा झाली आणि त्या आणखी तुमच्या लक्षात आलं की या ठिकाणी या परिस्थितीमध्ये जनतेला किंवा रुग्णांना मात्र या ठिकाणी रक्तदान, रक्ताची गरज आहे, अशा वेळेस आपली संघटना मात्र त्या ठिकाणी धावून आलेली आहे. हो, निश्चितच. आणि ही संघटना नुसती अहमदनगर जिल्ह्यामध्येच नाही, पूर्ण महाराष्ट्रभर हे रक्तदान शिबिर चालू करण्यात येत आहे. बर, मग जर महाराष्ट्रात तुम्ही रक्तदान शिबिर आता आयोजित केलेलं आहे, आजतागायत तुम्ही कोपरगावच्या एका प्रसिद्ध अशा S24 मराठी या वृत्तवाहिनीमध्ये तुम्ही तुमची मुलाखत देत आहे. मग या कोपरगावमध्ये आज तुम्ही या चॅनलला, या वृत्तवाहिनीला तुम्ही तुमची मुलाखत देत असताना, मग या ठिकाणी तुमचं कुठं रक्तदानाचं काही नियोजित किंवा आयोजन काही करण्याचं काही मानस? हो. हा, आमच्या महाराष्ट्र राज्याचे खजिनदार साहेब तुकारामजी टाक, हो, जे या महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करतात आणि हे संकल्पना ध्यानात आल्यामुळे आम्ही शिर्डी संस्थानसारख्या या ठिकाणी कमीत कमी 100 ते 151 आमच्या एजंट आणि डीलरने विचार केल्यामुळं रक्तदान देण्याचा विचार ठरला आहे आणि ते देण्याची संकल्पना आमच्यामध्ये आहे. खरंतर नमस्कार. खरंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये वाहन खरेदी व विक्री संघटनेचे जे खजिनदार आहेत, संस्थापक अध्यक्ष सन्मान्य जोशी साहेब आहेत, परंतु त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे खजिनदार साहेब सुद्धा आज आपल्या या स्टुडिओमध्ये आलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचा खूप मोठा कार्यक्रम हा आपल्या सर्वांच्या समोर होतोय, कारण संस्थापक अध्यक्ष आहेत, खजिनदार आहेत या संघटनेचे आणि त्या खजिनदार साहेबांकडनं सुद्धा आपल्याला खूप सारी माहिती त्या ठिकाणावरनं घ्यायची आहे. साहेब नमस्कार. जे तुकाराम टाक साहेब आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे की ज्या संघटनेचे ते खजिनदार आहेत, साहेब नक्कीच तुमच्या संस्थापक अध्यक्ष सन्मान्य जोशी साहेबांनी दिलेल्या माहितीप्रमाणे की रक्तदान म्हणजे ईश्वर सेवा ही सगळ्यात महत्त्वाची सेवा मानली जाते, ती रक्तदानाच्या दृष्टिकोनातनं की भगवंत सुद्धा तुम्हाला खूप मोठे आशीर्वाद त्या ठिकाणी देईल, अशा प्रकारची ती सेवा रक्तदानाच्या माध्यमातून आहे. खूप सारी डॉक्टरांच्या माध्यमातून, हॉस्पिटलच्या माध्यमातून तुमची संघटना आज त्या ठिकाणी काम करते आणि एक प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही सॉल्व केला आहे तो म्हणजे रक्तदान. हा रक्तदान मात्र तुमच्या संघटनेच्या माध्यमातून केलं जातंय, मग काय नियोजन आहे का त्या ठिकाणी? तुम्ही खजिनदार आहात, त्या संदर्भातलं काय नियोजन? त्याचं नियोजन असं की गेल्या वर्षी 6 ऑक्टोबर रोजी आम्ही संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेऊन संघटनेचे जे प्रस्ताव असतात ते आम्ही मंजूर करून संघटना स्थापन केली. बरोबर. कम्प्लिटली 1 वर्ष पूर्ण होत आहे.
त्या दृष्टिकोनाने वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोठा प्रोग्राम न घेता काहीतरी समाजसेवा घडावी अशा पद्धतीने आम्ही नियोजन करण्याचं ठरवलं. आमचे अध्यक्ष संस्थापक साहेब आमचे गुरुवर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघटनेच्या अंतर्गत नगर जिल्हा मर्यादित हा उपक्रम घेण्याचा ठरवला की रक्तदान शिबिर आपण आयोजित करायचं आणि एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला ते रक्तदान करायचं आपण त्या पिढीमध्ये. मग तसं काही नियोजन आता आहे हो? तर ते नियोजन साधारण आम्ही आजपासून पुढे 10 ते 15 दिवसात आम्ही फायनल नियोजन करणार आहोत, ती तारीख ठरवणार आहोत. बरोबर. आता आमचा उद्देश असा आहे की आम्ही या नियोजनाचा या रक्तदान शिबिराचा फक्त आपल्या नगर जिल्ह्यामध्ये प्रचार करतोय. बरोबर. प्रचार केल्यानंतर जे इच्छुक लोक असतील रक्तदान करण्याकरता त्यांची आम्ही यादी बनवणार, त्यांच्याशी संपर्कात असणार आणि एक सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून बरोबर एका वेळी 151 लोकांचं रक्तदान शिबिर आमचं टार्गेट आहे. बरोबर. कुठे काय करायचं नियोजन? शिर्डीमध्ये ते नियोजन करायचं चालू आहे. बरोबर. परंतु 151 लोकांची यादी कम्प्लीट झाली त्यानंतर 100% ते लोक जर हजर राहण्याच्या मानसिकतेत असेल ते रक्तदानवीर जर ते योद्धे बनून येणार असतील त्या टायमिंगला दिलेल्या त्या टायमिंगला 151 लोक वन टाइम हजर झाले तर सोशल डिस्टन्सिंग पण ते नियमही बिघडायला नको अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या आम्ही तयारीत आहोत. बरोबर. म्हणजे लवकरच आम्ही ती तारीख जाहीर करणार. कोणत्या तारीख? वर्धापन दिन जो आहे तुमचा 6 ऑक्टोबर 2019 ला तुमची स्थापित झालेली संघटना, आता 6 ऑक्टोबरला तुम्हाला वर्ष होते वर्धापन दिन करताय. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुम्ही साजिकता त्या निमित्ताने आम्ही समाजसेवेचा हवासा आम्ही पूर्ण करायचं ठरवलंय. बरोबर. जनसेवा ही ईश्वर सेवा. ईश्वर सेवा. जेणेकरून आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला अन्न इझिली उपलब्ध होतंय. बरोबर. परंतु रक्त उपलब्ध होऊ शकत नाही. अन्नाचा पुरवठा साहजिक सरकार पण करतंय मोफत रेशन कार्ड द्वारे म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीने कुठल्याही सामाजिक सेवा किंवा कुठलाही सामाजिक घटक अन्नदान करण्यास तयार आहेत, तत्पर आहेत. परंतु असे काही हॉस्पिटल आहेत की ते रक्त पुरवठा नाही, उपलब्ध नाही त्यांच्याकडे आणि त्यामुळे बरेच रुग्ण दगावण्याची पण शक्यता असते, जीवावरती भेटतात. त्या दृष्टीने आम्ही हे नियोजन केलं आणि आम्ही हा उपक्रम पूर्ण करणार आहोत यशस्वीरित्या. म्हणजे साहजिकच व्यक्तीच्या मूलभूत गरजा आपण मानतोय की अन्न वस्त्र निवारा, परंतु अन्न वस्त्र निवारा या सगळ्या व्यवस्थित शाबूत ठेवण्यासाठी मात्र रक्तदान हा सुद्धा एक महत्वाचा मूलभूत गरज त्या ठिकाणी आहे. आणि साहजिकच ती ओळख मात्र तुम्ही ओळखलेली आहे, ती ओळख मात्र त्या ठिकाणी तुम्ही जागलेली आहे की रक्तदानामुळे आपल्या एका रक्तदानामुळे अनेकांचे जीव मात्र त्या ठिकाणी साहजिकच शाबूत राहणार, ती आपली संघटना समाजसेवेचा वासा घेते. आणि साहेबाबांच्या पावनभूमीमध्ये शिर्डीमध्ये तुम्ही हा मानस हा नियोजित त्या ठिकाणी करताय, ते पण प्रशासनाला योग्य ते सहकार्य करून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या मार्गाने तुम्ही हे कार्य नियोजित करत आहात. इथून पुढे 10 दिवसापर्यंत तुमची नावनोंदणी सुरू होते आहे. नावनोंदणी सुरू आहे. 87 यादी तयार झालेली आहे. बाकी अजून आमचं जे टार्गेट आहे, आमचं जे उद्देश आहे की 151 लोक कमीत कमी पाहिजेत नगर जिल्ह्यातून, तेवढ्या लोकांनी रक्तदान करणं गरजेचं आहे. तर नावनोंदणीसाठी कुठल्या नंबरवर मात्र नावनोंदणीसाठी आमचा एक संघटनेचा रजिस्टर्ड नंबर आहे, तो नंबर मी तुम्हाला दिलाय, तो तुम्ही जाहीर करावा आणि त्या नंबरवर तुम्हाला संपर्क करावा. आमचे एक्झिक्युटिव्ह त्यांच्याशी बोलतील, त्यांचं नाव पत्ता सगळं कॉन्टॅक्ट डिटेल घेतील आणि एक ठराविक कालावधीनंतर त्यांना कॉल करून सांगतील की या तारखेला तुम्ही हजर व्हा रक्तदाना करता. बरं. आता शिर्डीमध्ये हा कार्यक्रम आहे रक्तदानाचा आपण नियोजित करतोय, तर शिर्डीच्या आसपासचीच लोक चालतील की महाराष्ट्राच्या कोपऱ्यातील? इच्छुक खूप लांबून पण येणारे आहेत, पण विनाकारण उगाच दुसऱ्या जिल्ह्यातून आपल्या नगर जिल्ह्यात येण्यामध्ये त्यांचा प्रवासाची दगदग आणि येण्या ते आम्ही टाळण्याकरता फक्त मर्यादा दिली की आम्ही नगर जिल्ह्यातच आपण उपक्रम करणार आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यात आमची संघटना कार्यरत आहे त्या जिल्ह्यात तिथे नियोजन चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघटनेला. 1 तारखेला मी बऱ्याच 5 ते 7 जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस ते नियोजनबद्ध त्याच दिवशी रक्तदान करण्याचं आमचं नियोजन आहे. ओके. तुमच्या या सामाजिक कार्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मी पुन्हा एकदा साहेब तुमच्याकडे येतोय. साहेब, संघटनेविषयी आपण माहिती घेतली आहे, सामाजिक कार्याचा वसा घेतलाय, रक्तदानाविषयी सन्मान्य तुमचे खजिनदार टाक साहेबांनी सुद्धा खूप नियोजित असं प्रकारचं नियोजन केलेलं आहे जे शिर्डी या ठिकाणी केलं जात आहे. साहेब, तुमच्या माध्यमातून तुम्ही स्वतः एक संस्थापक अध्यक्ष आहात, कर्ते पुरुष आहात, तुमच्या माध्यमातून आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणि ज्यांना रक्तदान करायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय आव्हान कराल? मी माझ्या महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटनेच्या प्रत्येक सभासद व पदाधिकाऱ्यांना जाहीर आवाहन करतो की रक्तदान व श्रेष्ठदान आहे, त्यामुळं मी संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये रक्तदान हे करावं असं जाहीर आवाहन करतो. तसेच
महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटना ही संघटना अधिकृत संघटना असल्यामुळे कृपया आपल्या संघटनेची सभासद नोंदणीही चालू आहे, ते लवकरात लवकर आपण सभासद नोंदणी करून घ्यावी, त्याचं प्रमाणपत्रही आपण लवकरच देत आहोत. तसेच थोडंसं एक साहेब मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची, आमची ही संघटना अशी अधिकृत असल्यामुळं संघटनेची भरमसाठ सभासद नोंदणी चालू आहे. सभासदाचे उद्दिष्ट म्हणजे सभासदाचे आम्ही आय डी कार्ड्स घरपोच प्रत्येक सभासदाचं बनवून त्यांना घरपोच देण्याची दिलेले आहेत. ही महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये ही एकमेव संघटना अशी आहे की युनियन झाल्यानंतर संघटनेचे आय डी कार्डवरून घरपोच बनवती, त्यामुळं पूर्णपणे महाराष्ट्रातला नव्हे तर इतर राज्यातला या संघटनेचा विश्वास आहे. म्हणून संघटनेकडे सभासद वारंवार वाढत आहेत आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आपण ही संघटना अधिकृतपणे असल्यामुळे जास्तीत जास्त सभासद नोंद करून संघटनेचं जे काम आहे ते काम करण्याची जी ऊर्जा आहे ती मला मेसेजद्वारे किंवा माझ्या फेसबुकद्वारे नेटद्वारे जे देतात त्यामुळे मला ऊर्जा मिळते. म्हणून मी जे माझी जी शक्ती आहे जी ऊर्जा आहे निश्चितच महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या सभासदाकरता वापरेन हे मी आपला आश्वासन देतो. तुमची कळकळ आणि तुमची सामाजिक कार्याविषयी असलेली तळमळ ही ओळखता तुमची संघटनेची सभासद सदस्यांची संख्या नक्कीच नावारूपाला येईल आणि संघटना तिथून पुढे अजून जोमाने काम करेल. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं शिर्डी या ठिकाणी यांची होत असणार, या संघटनेच्या माध्यमातून होत असणारी रक्तदान शिबिर, त्या शिबिराकरता आणि त्या रक्तदानाकरता आपणसुद्धा सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून योग्य तो कालखंड लक्षात घेऊन मात्र यायचं आहे. त्याकरिता तुम्हाला नाव नोंदणीसाठी मात्र मी नंबर या ठिकाणी देतोय. लगेचच तुमचा ज्या ठिकाणावरनं पेन असेल, खिशाला पेन असेल, तो पेन काढा आणि कागदावरती नंबर लिहायला सुरुवात करा. तुमच्या त्या तत्परतेची मी सुद्धा काळजी करतोय. पेन तुम्ही हातात घेतला आहे साहजिक आहे, मला माहिती आहे, कारण रक्तदान ही सुद्धा तुमच्या मनातील योग्य ती संकल्पना आहे आणि तुमच्या मनाला केवळ आम्ही ओळखतोय S24 मराठी वृत्तवाहिनी. नंबर सांगतोय, नंबर लिहा 97-100-11-919. पुन्हा एकदा सांगतोय 97-100-11-919 या नंबरला कॉल करा, फोन करा आणि आपल्या नावाची नोंदणी या ईश्वर दान अर्थात भगवंताची सेवा या माध्यमातून तुम्हाला करायची आणि कुठल्याही एका रुग्णाच्या चेहऱ्यावरती हसू केवळ तुमच्या रक्तदानामुळे येणार आहे, त्याला व्यासपीठ. मात्र ही संघटना काम करते महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटना. धन्यवाद साहेब, संस्थापक अध्यक्ष सन्मान्य जोशी साहेब आणि खजिनदार टाक साहेब, मी पुन्हा एकदा आमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि तुमच्या पुढील सामाजिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.